सुयोग आणि निरंजनच्या डिस्कशनमध्ये एक प्रश्न निघाला होता आणि तो सुयोग माझ्याशी बोलला होता आणि मागच्या मागच्या वेळेला बाकी त्यांच्याशी बोलला होता. बर्ड बुक मध्ये त्यांच्या नावाबद्दल, त्यांच्या डिस्क्रिप्शन बद्दल, सिक्वेन्स बद्दल खूप विचित्र गोष्टी असतात आणि ते असं का असतं, तर ते विचित्र असतं हे गोष्ट खरी आहे की मलाही मान्य आहे. आणि असं का असतं याचं थोडं थोडं काही गोष्टी ऑब्व्हियस आहेत, काही गोष्टी गमतीशीर आहेत, त्यात गेलं की कळेल. तुम्ही ते शेअर करतो. मंदार आहे की नाही माहित नाही मला, आणखीन दुसरं कोणी बॉटनिस्ट आहे की नाही माहित नाही, पण आपण झाडं कशी ओळखतो, आणखीन म्हणजे बॉटनिस्ट कशी ओळखतो आणि लोक कशी ओळखतात त्याच्यामध्ये फरक आहे. आणि बॉटनिस्ट सुद्धा प्रत्येक वेळेस त्याला काही फ्लोरिसिस बघायला लागतं किंवा त्या पानाचं व्हेनेशन बघायला लागतं किंवा पानं अपोजिट आहेत का अल्टरनेट आहेत हे बघायला लागतं असं काही नाही. आपण लांबून झाड बघितलं की ओळखतो. तर इथे हे ही सिल्यूट आहे असतं पूर्णपणे, तरी ते आंब्याचं झाड आहे हे ज्याला आंबा माहिती आहे त्याला कळायला वेळ लागत नाही. त्याच्या पानाचा आकार म्हणा काय आपण नक्की बघतो ते पटकन सांगता येत नाही, पण आंब्याचं झाड आहे कळतं. किंवा हे सागाचं झाड आहे हे काही काही डोकं लागत नाही ते कळतं आपल्याला, पण कशावरून कळत विचारलं तर आपण विचारात पडू. ते इतकं पटकन सांगता येणार नाही की हे लांबूनच तुम्हाला कसं कळलं की हे फणसाचं झाड आहे किंवा आणखीन काय जे काय असेल, पण कळतं बुवा. आता याच्यापेक्षा एक जास्ती भयानक उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. ते आहे हे की हा चेहरा तुम्हाला ओळखता येतो का कोणाचा आहे ते. आता वास्तविक इतके बदल चेहऱ्यामध्ये की मला स्वतःला आश्चर्य वाटत की हा चेहरा पाहिल्यानंतर तो कोणाचा आहे हे लोकांना कसं कळू शकतं, पण कळत. आणि तो माणूस हाच आहे हे ओळखायला वेळ लागत नाही. हे कसं कळतं असं जर का विचारलं तर ते सांगणं कठीण असतं, अशासाठी की पॅटर्न रिकग्निशनच्या आपल्याकडे ज्या काही माणसाच्या मनामध्ये जे काही अल्गोरिदम्स आहेत ते काही पूर्णपणे कोणाला माहित नाही, पण वी आर एक्सलंट इन पॅटर्न रिकग्निशन. म्हणजे आत्ताचे अगदी आत्ताच्या नवीन जनरेशनच्या कॉम्प्युटर पेक्षा सुद्धा आपली पॅटर्न रिकग्निशनची कपॅसिटी खूप जास्त आहे. कॅल्क्युलेशन आपण कदाचित नाही तेवढा नाही कदाचित म्हणण्यापेक्षा नाही कम्प्युटर सारखं करू शकणार, पण पॅटर्न रिकग्निशन मध्ये अजूनही आपण कुठल्याही सुपर कम्प्युटर पेक्षा सरस आहोत. आणि हे पॅटर्न रिकग्निशन नक्की कसं करतो आपण हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे किती कॉम्प्लेक्स आहे की एखादा चेहरा आपण एखाद्या अँगलनी पाहिला असेल, पुढच्या वेळेला तो वेगळ्या अँगलनी पाहिला तरी तो चेहरा कळू शकतो. आता ह्याच्या मागचं जे काही कम्प्युटेशन आहे ते इतकं सोपं नाही, पण ते आपण सहजपणे करतो. हे करताना आपण किती गोष्टी वापरतो हे अगणित गोष्टी वापरतो आपण. म्हणजे वी ऍक्च्युअली यूज बिग डेटा, पण त्याच्या जे आपण करतो ते सगळं आपल्याला शब्दात सांगता येईल का, तर नाही. म्हणजे 1% सुद्धा आपल्याला शब्दात सांगता येत नाही आपण कशावरून करतो हे. तर देर आर अ नंबर ऑफ युजेबल क्रायटेरिया अँड ऑल ऑफ देम आर नॉट डिस्क्रायबेबल. तर याच्यामुळे फरक पडतो. आता त्यातले खूप अगदी ठळक आणि पटकन सांगणार उदाहरण म्हणजे आपल्याला खूप निराळ्या गोष्टींचे वास कळतात, पण वासाला शब्द किती आहेत, रंगाला किमान तरी बऱ्यापैकी शब्द आहेत, वासाला किती शब्द आहेत तर फारच थोडे. आपण फार फार तर अमक्याच्या वासासारखा होता वगैरे असं म्हणू शकू, पण वासाला वासाचं वर्णन करणारे शब्दच नाही जात, पण वासाने तरी आपल्याला खूप गोष्टी कळतात. म्हणजे एखादी गोष्ट समजणं, एखादी गोष्ट आयडेंटिफाय करता येणं आणि तिचं न करता येणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि दुर्दैवाने क्लासिकल सायन्स फाउंडेशन भाषा आहे. क्लासिकल सायन्स शब्द मी मुद्दाम वापरतो कारण आता त्याचं स्वरूप बऱ्यापैकी बदललंय, पण क्लासिकल सायन्स वॉज लँग्वेज डिपेंडंट आणि लँग्वेज लीड्स टू लॉस ऑफ नॉलेज. म्हणजे जेवढं आपल्याला आपल्या सेन्सेसने कळतं तेवढं सगळं आपण भाषेमध्ये आणू शकतो. त्यामुळे
ऑब्झर्वेशनल नॉलेज किंवा एक्सपिरियन्शियल नॉलेज हे सगळं भाषेमध्ये पकडता येत नाही, पण तुम्हाला ते कम्युनिकेट करायचं असेल तर भाषा. आणि त्यामुळे आपण ज्या प्रकाराने गोष्टी ओळखतो त्या प्रकाराने त्या भाषेमध्ये मांडता येत नाही. आणि भाषेची झाली म्हणून ही क्लासिकल सायन्सची पण लिमिटेशन. आता स्पीसीज आयडेंटिफाय करणं हे माणूसच करतो का तर नाही हे सगळेजण करत. एक 5-7 नाही जास्ती वर्ष झाली असती त्याला, एक एमएससीची मुलगी होती, हा ही 2010-11 गोष्ट, जवळपास 10-11, तर तिचा एक एमएससीचा डिसर्टेशन प्रोजेक्ट होता. तो काही फार पुढे गेला नाही, पण त्यातला कन्सेप्ट इंटरेस्टिंग होता की पक्षी हॅबिच्युएट होतात. तुम्ही जर का बुलबुल बऱ्याचदा घराच्या खिडकीत किंवा कधी कधी घरात येऊन सुद्धा घट्ट करतात, आणि मग आपण 4-5 फुटावर उभं राहिलं तरी त्यांना काही फरक पडत नाही, ते येतात पिलांना भरवतात सगळं त्यांचं चालू असत. तर ते हळूहळू हॅबिच्युएट जे होतात, ते माणूस या जातीला हॅबिच्युएट होतात का एखाद्या व्यक्तीला. तर बेसिकली मी असं सांगत होतो की स्पीसीज आयडेंटिफिकेशन हे फक्त माणसालाच येतं असं नाही, तर इतर कित्येक स्पीसीज आयडेंटिफिकेशन करतात. आणि ते निराळ्या कारणांसाठी असतं, म्हणजे प्री आयडेंटिफिकेशन म्हणून असेल, हॅबिच्युएशन इज स्पीसीज स्पेसिफिक, मग प्रे चॉईस किंवा अशा काही गोष्टी, कुठल्या गोष्टी रिस्की आहेत. सो दिस नॉलेज इज ट्रान्समिटेड फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग, राईट. आणि याच्यामध्ये सुद्धा स्पीसीज आयडेंटिफिकेशन स्पीसीज नॉलेज असलेलं दिसतं. मग बटरफ्लायची फूड प्लांट स्पेसिफिसिटी, पॅथोजन आर होस्ट स्पेसिफिक, या सगळ्या गोष्टी की स्पीसीज आयडेंटिफिकेशन यांना त्या स्वरूपाचं त्यांच्यामध्ये आहे आणि ते माणसामध्ये सुद्धा आहे. सो स्पीसीज आयडेंटिफिकेशन इज इझियर, स्पीसीज डेफिनेशन इज नॉट. आणि ही गोष्ट फक्त स्पीसीजलाच लागू आहे असं नाही, डेफिनेशन इज समथिंग विच इज एक्स्ट्रीमली टफ. आणि मला असं वाटतं की याचं कारण असं की वी हॅव इव्हॉल्व फॉर आयडेंटिफाईंग स्पीसीज, बट वी हॅव नॉट इव्हॉल्व फॉर डिफाइनिंग स्पीसीज. ही साधी गोष्ट आहे की आपल्याला स्पीसीज आयडेंटिफिकेशन जमतं कारण त्याचा आपल्याशी संबंध आहे, म्हणजे त्याशिवाय आपण जिवंतच नसतो राहिलो. वी नीड स्पीसीज आयडेंटिफिकेशन, वी डोंट नीड स्पीसीज डेफिनेशन फॉर सर्वायवल. त्यामुळे आयडेंटिफिकेशन ही टोटली वेगळी गोष्ट आणि स्पीसीज डेफिनेशन ही टोटली वेगळी गोष्ट. या स्पीसीज डेफिनेशन मध्ये एक असं म्हटलं गेलंय की स्पीसीज डेफिनेशन ही इव्होल्युशनच्या आधी आली, आणि त्यामुळे स्पीसीज डेफिनेशन इज इव्होल्युशनिस्ट. इव्होल्युशन बरोबर वास्तविक स्पीसीजचा कन्सेप्ट बदलायला पाहिजे होता, पण तो बदलला नाही. म्हणजे वी आर स्टील इन द ओल्ड माइंड सेट ऑफ स्पीसीज कन्सेप्ट, पण चित्र तर खरं तर प्रत्यक्षात बदललं आहे. मग एक बायोलॉजिकल स्पीसीज कन्सेप्ट म्हणून आहे जो असं म्हणतो की ज्यांच्यामध्ये क्रॉस ब्रिडिंग होऊ शकतं, इंटरब्रिडिंग होऊ शकतं, दे बिलॉंग टू वन स्पीसीज. ज्यांच्यामध्ये ब्रिडिंग होत नाही ती स्पीसीज वेगळी. तर गंमत अशी की अजूनही शिकवताना हेच शिकवलं जातं की हाच स्पीसीजचा कन्सेप्ट आहे आणि स्पीसीज म्हणजे असंच. प्रत्यक्षामध्ये हा कन्सेप्ट जवळपास लागू पडतच नाही, म्हणजे 5% जास्तीसना लागू पडतच नाही. त्याचं कारण बऱ्याच ठिकाणी क्रॉस ब्रिडिंग कोणी करून पाहिलंय, त्यामुळे देअर इज नो एव्हिडन्स की क्रॉस ब्रिडिंग होतं किंवा होत नाही. हे आपण आपलं गृहित धरलेलं आहे की वेगळ्या स्पीसीज मध्ये क्रॉस ब्रिडिंग होत नाही. सो बायोलॉजिकल स्पीसीज कन्सेप्ट ऍक्च्युअली डझंट वर्क. मग एसेक्शुअल ऑर्गॅनिझम्स मध्ये सुद्धा आपण स्पीसीज आयडेंटिफाय करतो, त्यालाही डेफिनेशन लागू होत नाही. व्हायरसेस मध्ये सुद्धा स्पीसीज आहेत असं, आता त्याला लॅटिन नाव जीनस स्पीसीज नाही वापरत, पण तरी वी टॉक अबाउट व्हायरसेस एज इफ दे आर स्पीसीज. त्यामुळे नो डेफिनेशन ऑफ स्पीसीज वर्क, बट स्टील द कन्सेप्ट ऑफ स्पीसीज वर्क, कारण वी टेंड टू अग्री ऑन मोस्ट ऑफ द स्पीसीज. क्वचित वाद आहेत की ही एक स्पीसीज आहे का ती सब स्पीसीज आहे का वेगळी स्पीसीज आहे, क्वचित वाद होतात नाही असं नाही, पण 99% वेळेला स्पीसीज काय याच्याबद्दल लोकांचं एकमत असत. आता हे कसं आहे की
तुम्हाला कलर्सला डेफिनेशन नाही देत आहेत. येलो नक्की कशाला म्हणायचं आणि ग्रीन नक्की कशाला म्हणायचं, अरे ते एका स्पेक्ट्रमचे जर घेतले तरी नक्की किती वेवलेंथला एक कलर संपून दुसरा कलर सुरू होतो हे नाही सांगता येत. स्टील मोर देन 90% ऑफ द टाइम पीपल अग्री की या ब्लू म्हणायचं याला ग्रीन म्हणायचं. मग आता सी ग्रीन का सी ब्लू थोडेसे ओव्हरलॅपिंग असतील, थोडेसे वादविवाद असतील, पण मोस्टली पीपल अग्री ऑन कलर्स बट यू कॅनॉट डिफाईन कलर्स. आता याचं कारण असं की डेफिनेशन कधी लागते तर वेन यू वॉन्ट टू बेस युअर नॉलेज ऑन डिस्क्रिप्शन or base your knowledge on language. So there is a lot of knowledge which doesn't need a language. Ani we experience it ki aplyala khup goshti baghun kaltat pan tyacha varnan karta yet nahi, pan because formal science traditionally at least has been dependent on language tyala definition lagte. Mhanje definition lagna he kharata khup kutrim ahe. खरं तर त्याची गरज नसायला पाहिजे, पण गरज असते कारण आपल्याला भाषेच्या मधूनच कम्युनिकेट करायचं. आपण परत स्पीसीज आयडेंटिफिकेशन कडे आलो तर स्पीसीज आयडेंटिफाय आपण का करतो तर त्याच्यामध्ये काहीतरी पर्पज आहे की वी आयडेंटिफाय स्पीसीज की कुठल्या एडिबल आहेत कुठल्या नॉन एडिबल आहेत त्याच्यासाठी, किंवा पक्षा प्राण्यांमध्ये दे माइट बी प्रिफरिंग सर्टन ट्री ऍज अ नेस्टिंग साईट किंवा ब्रिडिंग साठी किंवा फूड प्लांट्स असतात वगैरे वगैरे. तर या स्पीसीज आयडेंटिफिकेशनच्या मागे काहीतरी पर्पज आहे, आणि जर का आपलं आयडेंटिफिकेशन चुकलं तर वी माइट हॅव टू पे अ प्राइस. सो देअर कॅन बी अ कॉस्ट ऑफ मिस्टेक अन आयडेंटिटी. मग आता इथं जेव्हा कॉस्ट असते त्यावेळेला आपलं आयडेंटिफिकेशन हे किती अचूक आहे हे त्या कॉस्टवरती अवलंबून आहे. म्हणजे आता कॉस्ट ऑफ एन्काउंटरिंग अ पॉयझनस स्नेक इज टू हाय, ते काय आपल्याला परवडत नाही, मग तिथे आपण आयडेंटिफिकेशनच्या मागे न लागता सगळेच साप विषारी असतात असं मानलं तरी चालेल. म्हणजे कॉस्ट बेनिफिट वाईज ओके इट इज अफोर्डेबल. पण जर का काही जण साप खात असतील, काही जमातींना आणि खातात ना काही जमातींना, जर का साप खात असतील तर त्यांना हे परवडत नाही, त्यांना सगळेच साप विषारी मानणं परवडत नाही. मग त्यांचं कॉस्ट बेनिफिट कॅल्क्युलेशन असं सांगतं की तुम्हाला प्रिसाइजली स्पीसीज आयडेंटिफाय केली पाहिजे. तर आयडेंटिफाय करणं डिपेंड्स ऑन द कॉस्ट बेनिफिट्स ऑफ आयडेंटिफिकेशन, अँड देअरफॉर वी हॅव इव्हॉल्व्ड सर्टन ॲबिलिटीज टू आयडेंटिफाय. मग आपण जे स्पीसीज आयडेंटिफाय करतो त्याचं अगदी ढोबळ क्लासिफिकेशन, ढोबळ त्याचे पर्पजेस असे आहेत की वी आयडेंटिफाय फॉर नॅचरल हिस्ट्री, जे रिक्रिएशन म्हणून ऍडव्हेंचर म्हणून कोणाला आवडतं म्हणून छान दिसतं म्हणून न्याय कारणाने करत असतील. मग इकॉलॉजी बिहेवियर मध्ये सुद्धा आयडेंटिफिकेशन लागतं, टॅक्सॉनॉमी फायलोजेनी मध्ये आयडेंटिफिकेशन लागतं, आणि अप्लाइड ह्याच्यासाठी सुद्धा आयडेंटिफिकेशन लागतं. हे सगळे निनिराळे पर्पजेस आहेत पण ते सारखे नाही आहेत, त्यामुळे सगळ्यांना सारखीच आयडेंटिफिकेशनची गरज असते असं नाही. तर उदाहरणार्थ माझं पीएचडी थिसिस मध्ये मी ज्या स्पीसीज बरोबर काम केलं त्यापैकी 80-90% मी आयडेंटिफाय केल्याच नव्हत्या, तरी सुद्धा माझा अख्खा थिसिस पूर्ण झाला आणि त्याच्यावरती पेपर पब्लिश झाले. याचं कारण असं की तिथे स्पीसीज आयडेंटिफिकेशनला महत्व नव्हतं. मी जे प्रश्न विचारत होतो त्याच्याशी स्पीसीज आयडेंटिफिकेशनचा फार संबंध नव्हता, आणि आयडेंटिफाय करणं त्या ह्याच्यामध्ये अवघड आहे हे पण माहिती आहे या क्षेत्रामध्ये, आणि त्यामुळे कोणी आयडेंटिफिकेशनची अपेक्षा पण करता येत नाही. म्हणजे तुम्ही खूप महत्वाचं काहीतरी काम कराल विच इज इकॉलॉजिकली नॉवेल कन्सेप्ट, रिलेव्हंट कन्सेप्ट, असं सगळं काही कराल पण तुम्ही स्पीसी आयडेंटिफाय करणार पण नाही. म्हणजे कधी स्पीसी आयडेंटिफाय करणं आवश्यक असतं तर दॅट डिपेंड्स ऑन द पर्पज, अँड इफ द पर्पज इज सर्व्ह स्पीसीज आयडेंटिफाय न करता सुद्धा माझं काम होत असेल तर होतं प्रत्यक्षात. पण एक असा काहीतरी समजूत आहे आणि जी बायोलॉजी एज्युकेशन मध्ये पहिल्यापासून सांगितली जाते की देअर इज समथिंग कॉल्ड अ करेक्ट क्लासिफिकेशन,
आणि देर इज समथिंग कॉल्ड करेक्ट नेम्स, आणि मग ती लॅटिन नावं हीच खरी असा एक इम्प्रेशन दिलं जातं. आता वास्तविक ती सुद्धा बदलत असतात. म्हणजे आपल्याला असं सांगितलं असतं की लॅटिन नाम का वापरलं जातं, तर जर्मन लोकांनी वेगळीच भाषा वापरू नये, ब्रिटिशांनी वेगळंच वापरू नये, हे सगळं युरोप पुरतं झालं. आता सायन्स सगळ्या जगाच्या पाठीवर आहे. मग चायनीज लोकांनी वेगळं नाव वापरू नये, जपानी लोकांनी, भारतीय लोकांनी वेगळंच वापरू नये, काहीतरी कॉमन असावं म्हणून ते लॅटिन. पण ते लॅटिन सुद्धा कॉन्स्टंट आहे का? ते सुद्धा बदलतच असत. मग असं काही सायंटिफिकली करेक्ट आहे का? तर काही नाही. इट ऑल डिपेंड्स ऑन द पर्पज. मग तुमच्या पर्पजवर अवलंबून असल्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे त्याच्याकडे बघायचं, हे बरोबर आहे का चूक आहे. तर माझ्या कामासाठी बरोबर आहे की चूक आहे एवढाच प्रश्न विचारायचा. देर इज नो ऍब्सोल्युटली राईट ऑर रॉंग. आता हत्ती जर का फायलोजनी पाहिली, तर हत्ती आणि हायरॅक्स हा जो छोटा काय रोडंट सारखा, हा रोडंट नाही आहे ऍक्च्युली, दिस इज एंटायरली डिफरंट ऑर्डर. आणि हायरॅक्स हे टॅक्सॉनॉमिकली हत्तीला सगळ्यात जवळ आहे. दोन्हीमध्ये काही साम्य नाही, दोघांची इकॉलॉजी सारखी नाही, पण कुठेतरी इव्होल्युशनरी ओरिजिन सारखा आहे, म्हणून ते टॅक्सॉनॉमीमध्ये जवळच आहे. पण जर हत्तीच्या इकॉलॉजीचा अभ्यास करायचा असेल किंवा हायरॅक्सचा इकॉलॉजीचा अभ्यास करायचा असेल, तर तो हत्तीला जवळचा आहे की नाही याच्याशी काही संबंध नसतो. पण असा जरी संबंध नसला तरी कुठेतरी एक ते कल्चर आहे की नाही, टॅक्सॉनॉमी ही काहीतरी विशेष आहे आणि तेच सगळं बरोबर आहे म्हणून आपण ते फॉलो केलं पाहिजे. तर आपल्याला त्यामुळे असे काही काही प्रश्न पडतात की आता उदाहरणार्थ हे बीएनएचच्या पुस्तकांमध्ये सुद्धा आपण जर का पाहिलं तर एक सिक्वेन्स असतो आणि आपल्याला असं विचित्र वाटतं त्या सिक्वेन्स की डक झाल्यानंतर मग बर्ड्स ऑफ प्रे येतात आणि बर्ड्स ऑफ प्रे संपले की मग हे पार्ट्रिजेस आणि ग्राउज आणि वेल्स वगैरे यायला लागतात. असा सिक्वेन्स का आहे? त्याच्यामध्ये काही लॉजिक आहे का? तर बर्ड वाचलं तरी त्याच्यामध्ये काही लॉजिक सापडत नाही. हा सिक्वेन्स का आला आहे? तर तो कुठेतरी टॅक्सॉनॉमी वरून आलेला आहे ज्याचा वास्तविक इथे काही रिलेव्हन्स नाही. बर्ड वॉचरला काय पाहिजे? तर त्याची नॅचरल हिस्ट्री पाहिजे, त्याची टॅक्सॉनॉमीची तसं काही देणं घेणं नाही. पण कुठेतरी तो जो मनावर हे आहे की हे जे आहे ते हे बरोबर आणि म्हणून आपण ते इकडे आणलं पाहिजे, त्याच्यामधून आलंय. आता खरोखर त्यांची फायलोजेनी हे चित्र घेतलंय ते एक 4-5 वर्षापूर्वी आलेल्या नेचर मधल्या पेपर वरून आहे. हे आता खूप मोठा डेटा म्हणजे जिनॉमिक डेटा वगैरे वापरून त्यांनी फायलोजेनिक त्यांनी असं म्हटलं होतं काही वर्षात कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर त्यांनी पब्लिश केलंय की नाही मी पाहिलं नाही. हा पेपर काहीतरी 15 किंवा 16 साली पब्लिश झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये खूप आश्चर्यकारक बदल आहे. म्हणजे इथे तुम्हाला बाकी हॉक्स आणि वल्चर्स दिसतील आणि फाल्कन्स इथे आहेत. दोन्हीचा एकमेकांशी फायलोजेनेटिकली काही संबंध नाही. फाल्कन टोटली वेगळ्या ब्रांचला आहे आणि हे टोटली वेगळ्या ब्रांचला आहे. आणि आउल्स आणखीनच मध्येच आहेत आणि ती आउल्स या सिक्वेन्स मध्ये लगेच बर्ड ऑफ प्रे दिसत असली तरी इथे तुम्ही पाहिले तर दोघांचा संबंध खूप रिमोट आहे. आता हेही आणखीन एक असतं की इथे काही एक सिक्वेन्स येतो, त्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला असं वाटेल की आउल्स ही लगेच ऍक्सिपिटर म्हणजे हॉक्स नंतर आउल्स येतात का? तर तसं अजिबात नाही. म्हणजे हा सिक्वेन्स सुद्धा तसा मिसलिडिंगच असतो. पण तो एकदा सिक्वेन्सच्या टॅक्सॉनॉमिक लिटरेचर मध्ये आला, फायलोजेनी मध्ये आला की मग बाकीचे लोक तोच वापरतात, काहीही कारण नसतं तो वापरण्याचं तरी सुद्धा. आता आणखीन एक गमतीशीर प्रश्न मला असं विचारायचा आहे की आपण असं म्हणतो की मॅमल्स जे शिकवलं जातं कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून किंवा शाळेपासून की मॅमल्स म्हणजे काय, तर केस आहेत, मेमरी ग्लँड्स आहेत, वॉर्म ब्लड आहेत, अमुक आहेत तमुक आहेत, पक्षी काय आहे तर अमुक आहे तमुक आहे म्हणून ते पक्षी. मला नेहमी हा प्रश्न पडतो की आधी काय आलं, म्हणजे क्रायटेरिया आधी ठरवले आणि त्याच्यावरनं ग्रुप केले का, ग्रुप आधी ठरवले आणि मग क्रायटेरिया ठरवले, हे हा अंड आधी का कोंबड्या आधी असा प्रॉब्लेम आहे, नक्की आधी काय आलं? तर माझं याला क्लिअरली उत्तर असं आहे की ग्रुप्स आधी आयडेंटिफाय केले माणसांनी आणि मग आपण कुठल्या कॅरेक्टर वरून ते ग्रुप शोधतो हे पाहिलं. आता हे उलट वाटेल पण प्रत्यक्ष आपली सायकॉलॉजी अशी आहे. मी तुम्हाला सुरुवातीला जे दाखवलं की तुम्ही चेहरा कशावरून ओळखता,
तर तो मिशी अशी आहे म्हणून चेहरा ओळखत नाही, कारण मिशी काढली तरी तो चेहरा ओळखता येतो, किंवा दाढी लावली तरी तो चेहरा ओळखता येतो. सो माणसाचं हे असं आहे, आपली सायकोलॉजी अशी आहे की वी लुक ॲट बिग डेटा, वी लुक ॲट अ लार्ज नंबर ऑफ कॅरेक्टर्स, आणि त्याच्यावरून क्लस्टरिंग करून आपण कुठेतरी आयडेंटिफाय करत असतो. आणि त्यामुळे काही कॅरेक्टर्स बदलल्या तरी आपल्याला काही फरक पडत नाही, आपल्याला सुद्धा ते ओळखता येतं. पण जेव्हा ते डिस्क्राईब करायची वेळ येते त्यावेळी तुम्ही हजार कॅरेक्टर नाही डिस्क्राईब करू शकत. मग तुम्हाला असं शोधावं लागतं सगळ्यांच्या मध्ये कॉमन असं काय आहे की जे डिस्क्राईब करायला सोपं आहे. मग वास हा तुम्ही घेऊ शकणार नाही, कारण वास तुम्ही डिस्क्राईब नाही करू शकणार. मग शेवटी कुठले कॅरेक्टर येतात, तर ज्या या ग्रुपमध्ये कॉमन आहेत, ज्या पाहायला सोपे आहेत, आणि त्याच्याहून ज्या डिस्क्राईब करायला सोपे आहेत त्या कॅरेक्टर येतात. आपल्याला कॉलेजमध्ये शिकवताना उलट शिकवलं जातं, आपल्याला असं शिकवलं जातं की ह्या कॅरेक्टर असल्या की त्याला मॅमल म्हणायचं. माणसाची सायकॉलॉजी नाहीये, माणसाची सायकॉलॉजी आधी मॅमल काय आहे ते ओळखते आणि मग त्याचे कॅरेक्टर काय ते बघायला लागते. त्यामुळे क्लिअर उत्तर आहे की टॅक्सा फर्स्ट आणि त्याच्या आयडेंटिफाईंग क्रायटेरिया हे नंतर येतात. टॅक्सॉनॉमी कशी डेव्हलप झाली, तर ती अशी डेव्हलप झाली की माणसानी बेस्ड ऑन बिग डेटा हँडलिंग कपॅसिटी ऑफ आवर ब्रेन माणसाने आधीच हे ग्रुप ओळखले आणि नंतर त्याला कशावरून ग्रुप करायचे त्या क्रायटेरिया नंतर डिस्क्राईब करायला सुरुवात केली. बर, आता ही टॅक्सॉनॉमी सर्व दोन प्रकारांनी होते. एक म्हणजे बॉक्सेस विदिन बॉक्सेस, हे क्लासिकली तुम्ही मॉडर मेगा ऑर्डर मध्ये खूप फॅमिली, त्या फॅमिलीमध्ये खूप जेनेरा वगैरे वगैरे, असं आपण बॉक्सेस विदिन बॉक्सेस जातो. पण सध्या तशी जात नाही, इट गोज ब्रांचिंग ट्री. ही त्याची उदाहरण. तर हे मॅमल्स घेतले तर जुन्या टॅक्सॉनॉमीमध्ये काय होत, ऑर्डर कार्निवोरा, मग त्याच्यामध्ये कॅट फॅमिली, डॉग फॅमिली, आणखीन काय ही मुंगूस आणि इतर गोष्टींची फॅमिली, या फॅमिलीज आहेत. मग त्याच्यामध्ये हे जेनेरा, मग ते प्रत्येक जिनस मध्ये स्पीसीज, ही दिस इज बॉक्स विद इन बॉक्स. कार्निवोरा इज अ बिगर बॉक्स, त्याच्यामध्ये या तीन बॉक्स झाल्या, प्रत्येक बॉक्स मध्ये परत आणखीन बॉक्सेस. ओके, हे क्लासिकली जात. आणि आता कार्निवोरा कसे केले जातात, ते असे केले जातात, दीज आर ओनली ब्रांचेस. या ब्रांचेस साधारणपणे कधी फुटल्या, म्हणजे किती वर्षापूर्वी हे दोन लाईन सेपरेट झाल्या असतील त्याचा अंदाज. तर हे जास्ती ऑब्जेक्टिव्ह आहे, हे करणं जास्ती सब्जेक्टिव्ह होत. पण आता इथे परत जर का सायकोलॉजी पाहिली तर आपल्याला हे लक्षात ठेवणं सोपं असतं. बॉक्सेस विद इन बॉक्सेस हे माणसाला लक्षात ठेवणं सोपं जातं. हे कम्प्युटरनी ड्रॉइंग करणं ठीक आहे, तुमच्याकडे अल्गोरिदम असला की तुम्हाला डायरेक्टली याचा प्रिंटआउट मिळतो, पण तुमच्या ह्याच्यातलं काही लक्षात राहील का, तर शून्य. पूर्वी आणि अजूनही असे टॅक्सॉनॉमिस्ट, असे बॉटनिस्ट, झूलॉजिस्ट होते की ज्यांना हे अख्खं तोंडपाठ असायचं किंवा असतं, आणि कुठेही काही दिसलं, एक फुल दिसलं, एक पान दिसलं की ते लगेच ते कुठलं जिनस, कुठली फॅमिली, कुठलं ते अख्खं सांगतील. याचं कारण ते लक्षात राहायला सोपं आहे. हे जे आहे हे ब्रांचिंग आणि फायलो, हे जे काही डेंड्रोग्राम आहे, हा माणसाच्या लक्षात राहण्यास नाही. मग आता सब्जेक्टिव्हिटी त्यातली काढायची, पण तरी जुन्या याच्याकडे जायचं शक्य आहे का, म्हणजे कॅन वी टेक द गुड थिंग्स ऑफ बोथ, गुड थिंग ऑफ द ओल्ड क्लासिफिकेशन अँड गुड थिंग ऑफ द न्यू क्लासिफिकेशन. असं आता अस्तित्वात नाहीये बर का, अजून हे काही पूर्णपणे गेलेलं नाहीये. आहे, लोक अजूनही जुनं क्लासिफिकेशन कुठेतरी वापरतात, पण व्हॉट इज द ट्रेंड टुडे, द ट्रेंड इज दिस, ट्रेंड इज युझिंग डेंडोग्राम्स. आणि या दोन्हीचं कुठे चांगलं कन्सिलेशन झालेलं नाहीये. तर 5-7 वर्षापूर्वी म्हणजे एका मास्टर्सच्या विद्यार्थ्यांनी असं करण्याचा प्रयत्न केला होता की दोन्ही एकत्र करता येईल का, दोन्हीमध्ये काय प्लस पॉईंट्स आहेत, दोन्हीमध्ये काय वीक पॉईंट्स आहेत. तर एक साधी गोष्ट त्यांनी अशी केली की एक रॅन्डम स्कॅटर घेतला, इथं काही खरं वास्तविक क्लस्टरिंग नाही आहे, द पॉईंट्स आर रॅन्डमली जनरेटेड. आणि मग त्याचं त्या क्लस्टरिंग अल्गोरिदम प्रमाणे जर का क्लस्टरिंग केलं तर तुम्हाला खरोखरच त्याचं क्लासिफिकेशन मिळतं. वास्तविक देर इज नो क्लासिफिकेशन हिअर, देर इज नो क्लस्टरिंग हिअर, बट स्टील यू स्टार्ट गेटिंग क्लस्टर.
आता याच्यात सुद्धा मेथड्स आले आहेत की कशाला सिग्निफिकंट म्हणायचं, कुठली डिव्हिजन किती सिग्निफिकंट आहे ते मला सांगता येईल का वगैरे वगैरे. पण तरी सुद्धा आम्ही पाहिलंय की तुम्ही जर का एखादं नल मॉडेल तयार केलं की तिथं काही क्लासिफिकेशन नाहीये, काही क्लस्टर्स नाहीत, नुसते रँडमली कॅरेक्टर्स टाकल्या तरी क्लस्टरिंग अल्गोरिझम्स तुम्हाला क्लस्टर देतात. याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये कृत्रिमता खूप आहे आणि तुम्हाला नक्की कळत नाही की नॅचरल काय आणि नाही. मग आम्ही असे प्रश्न विचारायला सुरुवात केली की अख्खं क्लासिफिकेशनच असं आहे की काय, अख्खं क्लासिफिकेशनच हे आर्टिफॅक्ट आहे की काय, आर स्पीसीज रिअल, इज क्लासिफिकेशन ट्रू, आणि हे आपल्याला दाखवता येईल का. खूप हार्डकोर स्टॅटिस्टिक्सचा प्रॉब्लेम आहे आणि त्या सगळ्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आता मी शिरणार नाहीये. काही काही गोष्टी मी दाखवतो की उदाहरणार्थ जर का खूप डिस्टिंक्ट क्लस्टर्स असतील, म्हणजे इथे एक सेट ऑफ पॉइंट हिअर अँड अ व्हेरी डिस्टिंक्ट सेट ऑफ पॉइंट देअर. आता मी काय केलं की प्रत्येक पॉइंट मधलं डिस्टन्स घेतलं, म्हणजे ऑल पेअर ऑफ पॉइंट, त्या जवळचे पण असतील लांबचे पण असतील, आणि त्याच्या डिस्टन्सचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन प्लॉट केलं तर तुम्हाला क्लिअरली दोन पीक्स दिसतात. सो वन पीक रिप्रेझेंट विदिन क्लस्टर डिस्टन्सेस, अनदर पीक रिप्रेझेंट बिटवीन क्लस्टर डिस्टन्सेस. मग तुम्ही ते डिफ्यूज करायला सुरुवात केली किती डिस्टन्सेस हळूहळू ओव्हरलॅप व्हायला लागतात, आणि जर का कम्प्लीट मिक्स झालं तर तुम्हाला युनिमॉडल डिस्ट्रीब्युशन दिसतं. जर का तुम्ही नुसतं डिस्टन्स फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन प्लॉट केलं तर त्यात खरोखरच क्लस्टर्स आहे की नाही हे तुम्हाला कळेल, किंवा किती डिस्टिंक्ट क्लस्टर्स आहेत की नाही कळेल. अशी काही छोटी छोटी साधी साधी प्रिन्सिपल्स आम्ही डेव्हलप करत गेलो. मी त्या सगळ्या याच्यामध्ये जात नाही, पण दॅट लेड टू डेफिनेशन. अशा तऱ्हेने जर का स्पीसीज डिफाईन केली तर ती खरंच आहे का, म्हणजे खरंच स्पीसीज आहेत का नॅचरली. आता जर माणूस घ्या तर कोकणामध्ये हे सिद्धी आहेत बघा, हे सिद्धींच सगळ्यांचं मूळ हापशी आहे, म्हणजे अॅबिसिनियन आहेत ते, अॅबिसिनियाचंच हापशी झालं आपल्याकडे. तर हे हापशी लोक डेफिनेटली वेगळ्या ओरिजिनचे आहेत, जेनेटिकली ते वेगळे आहेत सगळं माहिती. पण तुम्ही जर का मी म्हटलं तशा पद्धतीने जर का स्टॅटिस्टिक्स मांडण्याचा प्रयत्न केला तर कोकणी बर, कोकणातले जे काही मुस्लिम्स आहेत ते कदाचित ओरिजिनने तेच असतील, नंतर कन्वर्ट झाले असतील, किंवा त्यातले काही बाहेरनं पण आले असतील. हे सगळ्यांचा जर का डेटा पाहिला तर तुम्हाला युनिमॉडलच दिसत. त्याचा अर्थ असा की दिसायला जरी माणसं वेगळी दिसली तरी इन रियालिटी दे आर नॉट डिफरंट स्पीसीज. आणि मग परत हे सिक्वेन्स घेतले ह्युमन चिंपांझी आणि बोबोचे तर तुम्हाला खूप असे डिस्टिंक पीक्स मिळतात. याचा अर्थ त्या खरोखरच वेगळ्या स्पीसीज आहे. म्हणजे स्पीसीज आयडेंटिफिकेशन हे तुम्हाला जास्ती ऑब्जेक्टिव्हली अँड युझिंग गुड स्टॅटिस्टिक्स यू कॅन आयडेंटिफाय दिस. मग आम्ही त्याच्यानंतर हेही दाखवलं की ही जी काही क्लस्टर, ही जी काही हायरार्की आहे की जीनस फॅमिली ऑर्डर, ही सुद्धा अशा स्टॅटिस्टिक्सनी ऍक्च्युअली दाखवता येते की अशी हायरार्की आहे. तर याच्या आणखीन टेक्निकल डिटेलमध्ये मी जात नाही, पण याचा अर्थ असा की हा स्पीसीज कन्सेप्ट आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या मागे हे काहीतरी लॉजिक आहे. आपल्याला काय पाहिजे हे आधी आपल्याला स्पष्ट नाही पाहिजे. आपल्याला जर का नुसतं आयडेंटिफिकेशन पाहिजे असेल तर त्याच्या टॅक्सोनॉमी आणि फायलोजेनीमध्ये शिरण्याचं काहीही कारण नाही. नॅचरोलॉजीमध्ये शिरण्याचं काही कारण नाही, शिरू नयेच, कारण शिरलं तर निष्करण कॉम्प्लिकेटेड गोष्टींमध्ये शिरण्याची आवश्यकता आहे. पण ही डिस्टिंक्शन क्लिअर नसल्यामुळे बऱ्याचदा नॅचरल हिस्ट्रीच्या पुस्तकांमध्ये टॅक्सॉनॉमी आणून गोंधळ वाढवलेला दिसतो, पण आपण त्याच्यामध्ये शिरण्याचं आपल्याला काही कारण नाही. आणि जर का त्याच्यामध्ये शिरायचं असेल तर त्याचंही एक वेगळं लॉजिक आहे जे अजूनपणे पूर्णपणे डेव्हलप झालेलं नाही. आता असं झालंय की कम्प्युटेशनल पॉवर जबरदस्त आहे आणि डेटा जबरदस्त मिळतो. आता तुम्ही पूर्वी लोक दोन चार जीन सिक्वेन्स करायचे, आता अख्खा जीनोम सिक्वेन्स करून त्याचा अनालिसिस करण्याचा प्रयत्न. डेटा प्रचंड आहे, कम्प्युटेशनल पॉवर तुमच्याकडे प्रचंड आहे, पण अजूनही इन्साइट आणि त्यामुळे तुम्हाला खूप डेटा येताना दिसतो,
खूप वेगवेगळे फायलोजेनीज आणखी ते डायग्राम्स बनवलेले दिसतात, त्यातून ते वाचून आपल्याला काही कळतं का? तर तिचं खरंच प्रश्न आहे की खरंच कोणाला कळतं आणि किती कळतं. एनिवे तर तुम्हाला कितपत ऐकू आलं नंतर पुढे आणि समजलं, आता तुम्ही पण बोला. नाही आता माझा प्रश्न असा आहे की हे लॉजिक तर समजलं, परंतु साधा ईगल जरी घेतलं ना तरी ईगल ही स्पेसिस त्याने तीन ठिकाणी डिव्हाइड केली. म्हणजे आता ईगल फिश ईगल चालू केले, मग त्यानंतर काइट्स हॅरियर चालू केले, मग परत इंडियन स्पॉटेड ईगल वगैरे चालू केले, मग बझार्ड्स हॉक आले, आणि मग परत बंगलेज ईगल आणि हे आले. असं कसं करू शकतात? मी इतकं कसं काय करू शकतो? मला सांग की फाल्कन्स कुठे आहेत या सिक्वेन्स मध्ये? अगदी सुरुवातीला वर्डशॉप पर्यंत चालू झालं की तेव्हाच फाल्कन चालू करतात ते. हा मग ते सुद्धा पुढच्या एडिशन मध्ये बहुधा बदलतील, कारण आता फाल्कनचं ओरिजिन खूप वेगळं आहे असं म्हणतात. ओके. आणि ईगल्स मध्ये सुद्धा सगळे ईगल्स दे आर नॉट रिलेटेड टू इच अदर, त्यापैकी काही ईगल्स वेगळ्या क्लॅड मध्ये जातात, काही ईगल्स वेगळ्या क्लॅड मध्ये जातात. म्हणजे तो सिक्वेन्स जर का त्यांनी फायलोजेनी प्रमाणे ठरवला असला तर त्याच्यामध्ये तुम्हाला नॅचरल हिस्ट्री किंवा इकोलॉजिकल लॉजिक दिसणार नाही, ते टोटली वेगळ्या. माझ्या मते चांगलं बर्ड बुक फील्ड गाईड म्हणून जर का करायचं असेल तर टॅक्सॉनॉमीच्या भानगडी होऊ नये, आणि त्याचे जे काही कदाचित हॅबिटेट वाईज केलं तरी उपयोगी पडेल किंवा फॉर्म वाईज केलं तरी उपयोगी पडेल, पर्पज लक्षात घेऊन केलं पाहिजे असं मला. मला हेच माझा हाच लक्ष होता. आणि दुसरं म्हणजे नाव की स्केलिब्रेशन मुनिया आणि मुनिया म्हणायचं एकीकडे आणि रेड आवाज आवाज म्हणायचं, मग हे कशासाठी कॉम्प्लिकेशन करायचं? बरोबर आहे. आता नावाचं सुद्धा पर्पज काय आहे तर ते पटकन रुळणं, लोकांच्या तोंडात असणं आणि एकमेकांशी कम्युनिकेट करता येणं. नावामध्ये वास्तविक बरोबर चुकीचं काही नसतं, पण लोक त्याच्याही मागे लागतात की नाही नाही ते नाव बरोबर असलं पाहिजे, किंवा मग इंग्लिश मध्ये जसं नाव आहे तसं असलं पाहिजे. फाल्कन्स असतील ना तर रेडनेक फाल्कन म्हणतो आपण. हो मग मग केस्टल हे नाव कुठून आलं? हॉबी हे नाव कुठून आलं? नाही आता एखादं नाव जर का ऑलरेडी लोकांच्या परिचित असेल तर ते तुम्ही बदलण्याचा हट्ट कशाला धरता ना? म्हणजे एकाच फॅमिलीतले आहेत म्हणून सगळ्यांना सारखीच नावं असली पाहिजेत असं कशाला? पण किमान नव्यानेच नावं द्यायची असेल तर तुम्ही नव्यानेच नावं द्यायची तसं करा, पण जर का ऑलरेडी एक नाव लोकांच्या परिचयाचं असेल तर ते कशाला बदलायचं? पण बेसिक तरी शेवटी शेवटच्या नावात कळलं पाहिजे की नाही की हा वॉबलर आहे, बॅबलर आहे, श्राईक आहे, ड्रोंगो आहे, की फाल्कन आहे, की ईगल आहे, की आऊल आहे, इतपत तर कमीत कमी आलं पाहिजे की नाही शेवटी? बरोबर. पण ते नावातच यायला पाहिजे असं थोडंच आहे. मग कशात येणार ते नावच? नावात तर यायला पाहिजे ना. आता तुझं नाव सुयोग म्हटल्यानंतर आम्हाला कळतं ना, प्रत्येक वेळा घोडकेच म्हणायला पाहिजे असं थोडंच आहे. पण हे तुम्ही म्हणून ओळखते म्हणून एखाद्याला नवीन असेल आणि माझं आडनाव महत्वाचं असेल तर आडनाव आधी कळलं पाहिजे ना. बरोबर आहे. पण ते कोणासाठी हे पण महत्वाचं आहे. आता ह्या ग्रुप मध्ये जर का सगळ्यांना तो सुयोग म्हणून माहिती असेल तर आडनावाची गरज नाही. पण तू तुझं नाव जर का कुठे समजा मुलाच्या कॉलेजच्या ऍडमिशन साठी म्हणून गेलास तर तिथं आडनाव लागणार. दॅट शुड बी ड्रिव्हन बाय द पर्पज. ठीक आहे, फारसं पटलं नाही पण ठीक आहे. आपल्या रोजच्या वापरात नाव काढून पहा की आपण प्रत्येक वेळेस असं करतो का? नाही नाही सर, मला माझं म्हणणं काय वॉबलर्स आता हे जरा बर्डर्स फक्त बर्डर्स जे आहेत त्यांनाच फक्त हे कळेल की वॉबलर्सची कॅटेगरी आहे, तर त्यातले काही रीड वॉबलर्स आहेत, काही लीफ वॉबलर्स आहेत. तर लीफ वॉबलरला काही ठिकाणी टिकेल्स लीफ वॉबलर म्हणता आणि काही ठिकाणी नुसतंच विसलर्स वॉबलर्स म्हणता, तो देखील लीफच आहे. मग त्यावेळी त्याला लीफ शब्द का वापरत नाहीत? हा तर आता ही नाव लोकांकडून आली आहेत का कुणी दिली आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. नाव जर का लोकांकडनं आली असली आणि ती ऑलरेडी प्रचारात असली तर तुम्ही ते बदलण्याचं काही कारण नाही ना, लोकांना ऑलरेडी ती माहिती आहे. पण तुम्ही जर का नावं ठेवत असलात तर मग इट इज लॉजिक की तुम्ही त्याचं काहीतरी कॅरेक्टर पकडून ते नावं देत आहेत, मग त्या नावामध्ये ते कॅरेक्टर रिफ्लेक्ट होते. तर ओरिजिन काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही पुस्तक लिहायच्या आधी नावं होती
का तुम्ही पुस्तक लिहिताना नावं दिली? पण सर आपण 80-81 सारी बर्ड वॉचिंग करतानाची नावं आणि आत्ताची नावं अहो यातली 40% नावं बदलली आहेत, म्हणजे नावं बदलतात हा इतिहास आहे. बरोबर, त्या बदलण्याचं लॉजिक काही मला कळत नाही. जर का नावं ती ऑलरेडी रूढ असतील आणि लोकांना माहिती असतील तर ती कशाला बदलेल? स्पीशीज रिडिस्क्राइब केली असेल म्हणूनही नावं बदलली जातात ना, म्हणजे आम्ही रेग्युलरली ते फिश मध्ये करतो. सो इफ यू आय मीन फॉर सायंटिफिक पर्पज इफ यू आर रिडिस्क्राइबिंग अ स्पीशीज ऑर इफ अ स्पीशीज टॅक्सॉनॉमी चुकलेली असेल तर यू कॅनॉट यूज दॅट नेम बट यू हॅव टू गिव्ह अ न्यू नेम टू दॅट. म्हणजे हे आय एम टॉकिंग अबाउट सायंटिफिक इंट्रिकेट डिटेल्स. एक शब्द मी करेक्ट करेन, फॉर सायंटिफिक पर्पज, फॉर टॅक्सॉनॉमिक पर्पज म्हण. या फॉर टॅक्सॉनॉमिक पर्पज, येस ते बरोबर आहे. जर का एका स्पीशीजच्या दोन स्पीशीज झाल्या तर तुम्हाला दोघांना वेगळी नावं शोधावी लागतील. हा म्हणजे टॅक्सॉनॉमिक पर्पज, बट दॅट टॅक्सॉनॉमिक थिंग आय मीन टू से सायंटिफिक मेजॉरिटी म्हणले की दॅट इज युज्ड आयदर इन पब्लिकेशन ऑर फॉर मोर डेटा प्रोसेसिंग, म्हणून मी सायंटिफिक हे म्हणले. आयडेंटिफिकेशन एक, पण हा त्यात सुद्धा काय माहितीये का की आता त्याची नावं वापरण्याची ही एक परंपरा आहे म्हणून ते राहिलंय. पण आता जर का बायोलॉजी वगैरे किंवा बिहेवियरचे पेपर पाहिले तर त्याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा एकदा तुम्ही लिहिता त्या कंसात त्याच सायंटिफिक नाव लिहिता, त्याच्यानंतर पुढे ते एकदा पण येत नाही, आपण नावानेच लिहिता सगळं. पण टॅक्सॉनॉमी लिटरेचर मध्ये मात्र तसं नाही, तिथे मात्र तुम्ही ते केवळ त्या जिनस स्पीसीजच्या नावाने त्याचा काय रेफरन्स. एनिवे, तर हे टॅक्सॉनॉमी असो किंवा इतर मध्ये असो, जर का एका स्पीसीजच्या दोन झाल्या किंवा काही कारणासाठी तुम्हाला त्या पॉप्युलेशनला दोन वेगळी नावं द्यावीशी वाटली, म्हणजे समजा सदर्न इंडियातल्या पॉप्युलेशनला तुम्हाला वेगळं नाव द्यायचं आहे, नॉर्दर्न इंडियाला वेगळं नाव द्यायचं आहे, तर मग तुम्हाला पहिलं नाव सोडून आयदर त्या जुन्या नावाला काहीतरी टॅक्स जोडावा लागेल किंवा टोटली नवीन नाव द्यावं लागेल. पण हा जे म्हणतोय ते तसं नाही आहे, कित्येक स्पीसीज तशाच आहेत, त्याचं काही बदललेलं नाही, डिस्क्रिप्शन बदललेलं नाही, त्याचं डिस्ट्रीब्युशन काही बदललेलं नाही, उगीच चौगीच नावं बदलली आहेत ज्याला मला काही अर्थ वाटत नाही. तर हे का होतं? तर पर्पज शी प्रामाणिक नसतात माणसं, किंवा गोंधळ असतं की आपण नक्की काय कारणासाठी हे काम करतोय. मी ज्ञानदा माझं नाव, मला ऍब्सोल्युटली बायोलॉजीची काही बॅकग्राऊंड नाहीये म्हणजे शाळेनंतर, पण मला असं विचारायचं होतं की तुम्ही म्हणताय टॅक्झॉनॉमी इज लँग्वेज पर्पज ड्रिव्हन, मिनिंग देर इज अ आयडेंटिफिकेशन दॅट इज रिक्वायर्ड अँड दॅट इज बॉक्स विद इन बॉक्स विद इन बॉक्स. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. क्लासिकल टॅक्झॉनॉमी झाली, बरोबर, क्लासिकल टॅक्झॉनॉमी. पण मला असं वाटत होतं इफ वी चेंज दॅट मेटाफर, बिकॉज ऑल स्पीसीज एक्झिस्ट इन अ हॅबिटॅट अँड इफ वी लुक एट टॅक्झॉनॉमी लाईक अ मॅप, लाईक हू डज वॉट, आणि म्हणून व्यवच्छेदक लक्षणं ही त्या विशिष्ट हॅबिटॅट मध्ये मी डिफाईन करतो. त्यामुळे विशिष्ट हॅबिटॅट मध्ये ते खवले मांजर मला मांजरासारखं चालताना वाटलं म्हणून मी त्याला मांजर सफिक्स जोडलेला आहे. तर म्हणजे कॅन बी चेंज, इज इट पॉसिबल अँड वर्थ वाईल फिलॉसॉफिकली टू लुक एट द हॅबिटॅट अलॉंग विथ टॅक्झॉनॉमी इज माय क्वेश्चन. आता हे दोन्ही पर्पज वेगळी आहेत. मी आता टॅक्सॉनॉमी मध्ये त्यांचं टॅक्सॉनॉमीचं प्रिन्सिपल असं आहे की ते ज्या प्रकाराने इव्हॉल्व झाले त्या पद्धतीने त्यांना तुम्ही बसवलं पाहिजे. जसं त्यांचं स्पेसिएशन झालं, या दोन स्पीसीज किती 5 लाख वर्षापूर्वी एकमेकांपासून वेगळ्या झाल्या, मग त्यांना तुम्ही तेवढ्या अंतरावरती बसवलं पाहिजे. दुसऱ्या काही स्पीसीज जी फॅमिली 5 कोटी वर्षापूर्वीच वेगळी झाली तिला तिथं हॅबिटॅटचा काही संबंध नाही, ते तत्वच वेगळे आणि ते पर्पज वेगळा आहे. आता तुम्ही जर का इकॉलॉजीकडे बघत असाल, नॅचरल हिस्ट्रीकडे बघत असाल, हॅबिटॅट कडे बघत असाल, तर तुमचं पर्पजच वेगळा आहे ना. इथं हे बरोबर आहे की तिथं मी हॅबिटॅटला जास्त महत्व दिलं पाहिजे. मी हेमा बोलते. ज्ञानदाने विचारलेल्या प्रश्नाला जोडूनच मला ऍक्च्युली विचारायचं होतं की आता जी टॅक्सोनॉमी आहे ती फायलोजनी वरती ह्या आय मीन तंत्रज्ञानाने आय थिंक केली जाते. ह्या पूर्वी क्लासिकल वापरली जायची, त्याच्यामध्ये त्याचे हॅबिटॅट विचारात घेतले जायचे, त्याची मॉर्फोलॉजी विचारात घेतली जायची, त्यामुळे ते माणसाला कळणं फार इझी होतं. आत्ता जे आपण फायलोजनी बघतो आणि तुम्ही मगाशीच क्लिअर केलं की तो जो चार्ट होता
तो ह्युमन माइंडला डेसिफर करण्यासाठी फार कठीण जातो. मग नेमकं फायलोजनीला एवढं महत्व का दिलं जातं, हा माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, जर अप्लाइड सायन्समध्ये म्हणजे नॅचरल हिस्ट्रीमध्ये आपण एवढा सगळा अभ्यास करतो, तर ह्युमन लाईफसाठी तो अभ्यास कसा वापरला जाणार आहे ह्यासाठी कदाचित अप्लाइड सायन्स असतं असं माझा म्हणजे अंदाज आहे. तर ते त्या प्रकारे अभ्यास करणं हे जास्त क्लासिकल टॅक्सिनॉमीने अभ्यास करणं जास्त गरजेचं म्हणण्यापेक्षा जास्त कसं सांगू आता सोपं आहे असं मला वाटतं. मग फायलोजनीला आपण एवढा इम्पॉर्टन्स का दिला गेला? हा तर ती तुमची चूक आहे. म्हणजे आपली सगळ्यांची चूक आहे की आपण बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट हा मोठी माणसं करतात म्हणून ती बरोबर आहे आणि म्हणून आपण तीच करायला पाहिजे असं कुठेतरी त्याच्या मागे लॉजिक आहे. किंवा ही गोष्ट अशीच केली तर बरोबर असं कुठेतरी ठसवलं गेलं. तर आपण आपल्या पर्पजला प्रामाणिक असलं पाहिजे नेहमी की माझ्या डोक्यातला प्रश्न कशाचं उत्तर शोधण्यासाठी मी हा अभ्यास करतोय आणि त्यासाठी कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे. तर तुमच्या डोक्यातला प्रश्न जर का असा असेल की त्यासाठी फायलोजनीची आवश्यकता आहे तर ती आहे. आणि मग तुम्हाला त्या तुम्हाला डीएनए सिक्वेन्स मध्ये जायला पाहिजे. तुम्हाला अनेक काय जे काय मॉलिक्युलर किंवा मॉर्फोमेट्री किंवा कुठलाही डेटा जो काही वापरायचा असेल तो वापरायला पाहिजे. पण जर का माझा प्रश्नच त्याच्याशी निगडीत नसेल तर मी कशाला ते करायचं? दुसरं गोष्ट मी विचारू का अजून एक प्रश्न? एक मिनिट, मला त्याची उपमा सुचली की लहान मुलांना हल्ली सगळ्या घरामध्ये नाही पण लहान मुलांना हल्ली आपण उगीच रंगबिंग इंग्लिश मध्ये सांगतो की ह्याला रेड म्हणायचं, लाल म्हटलेलं काही पालकांना आवडत नाही. त्यासारखी ही स्थिती आहे की तुम्ही ते नाही ते लॅट ते लॅटिन नावाच वापरलं पाहिजे बरं का, तरच ते बरोबर. बाकी काही नाही. बर, मला अजून विचारायचं होतं की फायलोजनी मध्ये जरी आपण डीएनए स्टडी करत असलो आणि मग त्यांचे क्लास बऱ्यापैकी एकदम वेरी होत असेल, ग्रुप लेवलला खूप व्हेरिएशन आले असतील पहिले जे ज्ञात होतं आणि आता जे ज्ञात आहे, तर मला वाटतं सगळ्यात पहिले तुम्ही जो एक गोष्ट मांडलीत की डेटा भरपूर गॅदर आपण करतो आणि त्याच्यानंतर पॅटर्न आयडेंटिफिकेशन वगैरे आणि मग आपण स्पीशी आयडेंटिफाय करतो आणि आपण डिफाईन ती करू शकत नाही. त्यालाच धरून मला विचारायचं होतं की जरी आपण एका चार्ट वरती ते सगळे पक्षी किंवा प्राणी बसवले तरी बिकॉज ऑफ लॅक ऑफ डेटा, कारण की इतक्या वर्षाचं ते इव्होल्युशन आहे आणि त्याच्या मध्ये मध्ये बरेच काही चेंजेस होत गेलेत, तो फक्त ते क्लासिफिकेशन करून त्याचं पर्पज मला काही कळत नाही. म्हणजे ठीक आहे, आपण एक फाल्कन काढून आपण दुसऱ्या ग्रुपमध्ये बसवला तर त्याचं पर्पज काय एक्झॅक्टली असू शकतं? म्हणजे त्याने साध्य काय होणार असेल सायंटिस्टला असं मला विचारायचं आहे. कारण की सध्या मी फार बघते की तुम्ही स्पेसिफिकली इव्होल्युशनचा जर का अभ्यास करत असलात तर तुम्हाला इकॉलॉजी बघायची आहे, तुम्हाला त्याचं ब्रीडिंग कसं होतं बघायचं, तो काय खातो कसं खातो बघायचं असेल तर काही संबंध नाही त्याच्या. सो म्हणजे इव्होल्युशन जर तुम्ही स्टडी करत असाल तर मग फायलोजनी इम्पॉर्टंट आहे असं म्हणता येईल का? ते इव्होल्युशनचा भाग तुम्ही अभ्यास करता त्याच्यावर अवलंबून आहे, पण हो इव्होल्युशनला त्याचा डेफिनेटली काहीतरी रिलेव्हन्स आहे. तो क्लस्टरिंगची ती जी उदाहरणं होती ना एक दोन स्लाइड मध्ये होती, जिओमेट्रिकल मेट्रिक्स व्हिज्युअलाइज करता येतात डिस्टन्स असेल किंवा अँगल्स असतील, तर त्या ऍक्च्युअल जे डेटावर केलेलं होतं ह्युमन्स ऍनिमल्स ह्युमन त्याच्यात मेट्रिक्सचा फ्लेवर द्या ना. मॅट्रिक्सचा त्याच्यात डिस्टन्सचे इक्विवेलेंट काय असतं त्याचा एक फ्लेवर. हा तर ते जर का सिक्वेन्स बेस्ड असेल तर सिक्वेन्स मॅचिंग केलं तर सिक्वेन्स मॅचिंग ही सुद्धा कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे. याचं कारण सिक्वेन्स मध्ये डिलिशन्स पण असू शकतात तर तुम्हाला ते डिलिशन कॉम्पेन्सेट करून करायला लागतं. हे बऱ्यापैकी किचकट आहे, त्यात मी आता शिरत नाही. म्हणजे त्यात शिरायचं असेल तर आपण टोटली वेगळ्या वेळेला शिरू. पण
असं करून त्याची डिस्टन्स मोजली जातात की हाऊ सिमिलर आर द सिक्वेन्सेस. आणि या सिक्वेन्स मध्ये एक असं आहे की न्यूट्रल म्युटेशन्स कीप ऑन अक्युम्युलेटिंग विथ टाइम. त्याचाही एक डायनॅमिक्स आहे की न्यूट्रल म्युटेशन कसे होतात, मग ती स्पेसिस मध्ये कसे होतात. कारण जेव्हा होतं तेव्हा ते एका डीएनए मध्ये होतं ना, अख्ख्या स्पेसिसच्या डीएनए मध्ये होत नाही. मग स्पीसीज डिफरन्सेस कसे अराईज होते त्याचाही एक डायनॅमिक्स आहे. तर पण लोकांनी हे दाखवलंय अँड ऑलमोस्ट ऍज अ थिअरम दाखवलंय की द डिफरन्सेस अफेक्ट लिनियरली विथ टाइम. आणि त्यामुळे किती डिफरंट आहे हे बघून यू कॅन इन्फर की हे किती वर्षापूर्वी एकमेकांपासून वेगळे झाले असतात. आणि हा सगळा डेटा कसा मिळाला तुम्हाला का? हे एकदम स्टँडर्ड आहे बायोलॉजी वर्ल्ड मध्ये. हा आता खूप डेटा अवेलेबल आहे, जे ओपन सोर्सेस मध्ये पण आहे आणि संस्थांनी भारतामधले खूप संस्थांनी आम्ही जो डेटा घेतला तो याच्यावरून घेतला होता, सीसीएमबी वरून घेतला होता. त्यांनी भारतातल्या माणसांचे जेनेटिक अनालिसिस भरपूर केलंय, निळ्या जातींचं, निळ्या कम्युनिटीचं, त्यांच्याकडे भरपूर डेटा आहे. सर मी एक विचारू का प्रश्न? तर तुम्ही सुरुवातीला म्हणालात की आपण आधी ग्रुप्स केले आणि मग त्यांचे क्रायटेरिया ठरवले साधारण रेकग्निशन, बट देन हाऊ डज दॅट, हाऊ वुड दॅट होल्ड ट्रू फॉर अन एलिफंट अँड अ हॉयरॅक्स? वाय वुड अ ह्युमन बीइंग क्लब देम टुगेदर? दे वुडंट, बिकॉज दे डोंट रिझेम्बल इच अदर सीमिंगली ऍट ऑल. तर हे आता आपण मॉलिक्युलर लेवलला करू शकतो, म्हणजे त्यांच्या डीएनए मध्ये किती डिस्टन्स आहेत, त्यांच्या प्रोटीन सिक्वेन्सेस मध्ये किती फरक आहेत हे आपण आता बघू. पण त्याच्या आधी सुद्धा लोकांनी हे स्केलेटल डिफरन्सेस वरती जास्त केलंय, कारण रंग पटकन बदलू शकतो, केस पटकन बदलतात, पण स्केलेटल स्ट्रक्चर हे इतक्या पटकन बदलत नाही इव्होल्युशन मध्ये. आणि त्यामुळे ज्यांचं स्केलेटल स्ट्रक्चर सारखं आहे अगदी जवळचे असणार. दिस वॉज क्लासिकल लॉजिक. टुडे दिस इज ऑलमोस्ट कम्प्लिटली रिप्लेस बाय मॉलिक्युलर डिफरन्स. पण नाही तर जर का बघितलं तर हत्ती आणि हायरॅक्स हे एकमेकांना जवळचे आहेत असं कोणालाही वाटणार नाही. माझा दुसरा प्रश्न असा आहे की टॅक्सॉनॉमी ही आम्हाला पॅथॉलॉजी मध्ये खूपच महत्वाची आहे, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ट्युमर्स एस्पेशली ऑर इवन पॅरासाइट्स ऑर वॉट एव्हर. बट माय क्वेश्चन इज रिलेटेड टू व्हॉट सुयोग सेड अँड व्हॉट निरंजन स्पेंड्स अ लॉट ऑफ टाइम डूइंग एव्हरी डे इज टू आयडेंटिफाय दॅट पर्टिक्युलर स्पीशीज ऑर दॅट बर्ड ऑर अँड टू मी इट साऊंड लाईक अ व्हेरी, काही गरज नाही ते करण्याची ना. कोण का असे ना, तुम्ही हे हॉबी म्हणून बर्ड वॉचिंग करताय ना, मग त्याच्यामध्ये एवढं गरज आहे का हा पहिला प्रश्न. पण सो देन इन ट्युमर्स, म्हणजे इक्वेटिंग इट टू ट्युमर्स, वाय वी नीड टू डिफरन्शिएट दो दे लुक व्हेरी सिमिलर टू इच अदर ऑर दे आर मॉलेक्युलरली ऑल्सो रिलेटेड टू इच अदर इज फॉर द ट्रीटमेंट ऍस्पेक्ट इज इन इट. कारण प्रत्येक ट्युमर जरी सारखा दिसला तरी त्याची रिस्पॉन्स त्याची ट्रीटमेंट बदलते, प्रोग्नोसिस बदलते. मग तसं काही खरं आहे का ह्या हेअर स्प्लिटिंग मध्ये ऑफ लाईक सुयोग सेड वेदर इट्स अ लीफ वॉर्बलर ऑर नॉट, इज इट इम्पॉर्टंट फ्रॉम द कॉन्झर्वेशन पॉइंट ऑफ व्ह्यू? लाईक आहे याचं कारण असं की त्यांच्या हॅबिट्स मध्ये हॅबिटॅट मध्ये थोडे थोडे फरक असतात, सूक्ष्म फरक असतात. कधी कधी अगदी जवळच्या दोन स्पीसीज पण त्यांचा प्रेफर्ड होस्ट टोटली वेगळे असतील, तर त्याप्रमाणे इतर लिंकेजेस वेगळे असणार. आणि मग जर का प्लांटची अमुक स्पीसीज कमी झाली तर बटरफ्लायची अमुक स्पीसीज कमी होईल, आणखीन दुसरी स्पीसीज वाढेल, मग त्यांना खाणारे संख्या कमी जास्त होईल. हे सगळं इंटरलिंक्ड असतं आणि त्याच्यामध्ये हेअर स्प्लिटिंग केवळ स्पीसीज लेवलला नाही तर एक म्हणजे एक झाडाची एक जात
अनदर बटरफ्लाईज किंवा मासची एक जात, तर त्या स्पीसीज मध्ये परत केमिव्हार्स असतात, म्हणजे दोन शेजारी शेजारीला जातीची झाड असतील तर एका जातीवरती मास आणि एका झाडावर मास अंडी घालतात आणि दुसऱ्यावरती अजिबात घालत नाही, कारण त्यांच्या केमिस्ट्री मध्ये थोडासा फरक असतो. म्हणजे इकॉलॉजिकली हा हेअर स्प्लिट रिअली डज मॅटर, जर तुम्हाला तेवढं खोलात जाता आलं तर. थँक्यू. आणि लास्ट मला एकच म्हणायचं की जे पॅटर्न रेकॉग्निशन तुम्ही म्हणालात विथ अ लॉट ऑफ डेटा, जस्ट टू ऍड टू दॅट की आम्ही आता खूप प्रमाणावर ते कम्प्युटर जनरेटेड डायग्नोसिस साठी वापरतो, म्हणजे वी जस्ट फीड द पॅटर्न्स ऑफ डिफरंट ट्युमर्स, सो दॅट इज अ गुड आय थिंक यूज ऑफ पॅटर्न रेकॉग्निशन नाव विच इज रिअली युजफुल फॉर अस इन पॅथॉलॉजी ऍटलीस्ट. सर एक विचारायचं होतं, बर्ड मायग्रेशन बद्दल बरीच आपली चर्चा झाली आणि मी ते तुहिना कट्टी बीएनएचएस मध्ये काम करते तिचं फेसबुक लाईव्ह एक दोन जणांनी बघितलं होते, बर्ड मायग्रेशन बद्दल आणखीन काय माहिती तिच्याकडनं हवी असेल तर तिला बोलवू शकतो आपण जर सगळ्यांना इंटरेस्ट असेल तर. हो आणखीन असं अजून मधून दुसऱ्या कोणाचं हे ठेवायला काही हरकत नाही. परवा मी कृष्णमेघ बोललो, कृष्णमेघला एक दिवस मी सांगणार आहे. ठरवू आपण, म्हणजे सगळ्यांना इंटरेस्ट असेल तर विचारू शकते. तुम्ही अशा गोष्टी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती शेअर करून. ओके, सी यू.